नमस्कार मंडळी गणेश सपकाळ चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आणि आज कविता आहे वाट बघा वाट म्हटलं की या कवितेमधले ज्या वाटा दिलेल्या आहेत ही वाट आहे आणि या वाटेमधले शंतूनू हिरळकर एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ही कविता आपल्यासमोर सादर केली होती आणि ही कविता मी तुमच्यासमोर काय आहे सादर करत आहे बघा कवितेचं नाव आहे वाट बघा आठ पाठ जसं बघा प्रिव्ह करायचो आपण आठ नगर होते तसं बघा आठ पाट आजोळची वाट आजोबांची जी आजोळी म्हणतो आपण त्याला आजोबा आजींची जिथे घरं असतात जिथं आजी आजोबा राहतात त्यांना काय बोलतात आजोळी बघा आठ पाट आजोळची वाट वाटेवर झाडे आंब्याची दाट त्या आजोळीच्या वाटेमध्ये काय आहे आंब्याची झाडं कशी आहे दाट आहेत आंब्याची गोडी माणसांच्या तोंडी आंबा तर राजा आहे त्यामुळं कवी म्हणतात आंब्याची गोडी माणसांच्या तोंडी गोड गुलाबी पाखरांच्या गोष्टी पाखरांच्या काणी झुळझुळ वाणी वारा गातो झऱ्यांची गाणी बघा आंब्याची गोड आहे कारण आंबा हा राजा आहे माणसांच्या तोंडी गोड गुलाबी पाखरांच्या गोष्टी पाखरांच्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात का कधी पाखरांचा चालू होता आणि जणू काय आहे त्या पाखरांच्या गोष्ट्यांना कवीने गोड गुलाबी म्हटलेला आहे पाखरांच्या काणी झुळझुळवाणी वारा गातो झऱ्यांची गाणी वारा हा काय आहे झऱ्यांची गाणी गातो आहे आणि ती गाणी झुळझुळवाणी कोण ऐकत पाखर आहेत वाऱ्याची शिळ उन्हाळ्याचा थाट बघा निसर्गाचं अतिशय भरभरून असं वर्णन केलेलं आहे शंतून यांनी वाऱ्याची शिळ उन्हाळ्याचा थाट पानांवर मोहर सुट्टीची वाट बघा ही सुट्टी जा ही आहे सुट्टीच्या दिवसामध्ये काय दिसणार तुम्हाला वाऱ्याची शिळ घालताना वारा दिसेल उन्हाळ्याचा काय आहे थाट उन्हाळ्याचा थाट म्हणजे काय आहे ज्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये काय आहे पानांना मोहर येतो तशाच पद्धतीचा उन्हाळ्यामध्ये ही सुट्टीची काय आहे वाट आहे आणि आपल्याला सुट्टी लागल्यानंतर आपली वाट कशी आहे आजोळीला असते अशी ही वाट ही या कवितेमध्ये सांगितलेली आहे आता निसर्ग हा कमी होत चाललेला आहे आजोळी देखील कमी होत चाललेले आहे आजी आजोबा कमी होत चाललेले आहे परंतु माझी तुम्हाला एकच विनंती आहे कवितेमध्ये आजोळांची काय आहे निसर्गांनी आजोळी म्हटलं की निसर्ग आलं आजोळी म्हटलं तर प्रेम आलं आणि आजोळ असणं खूप प्रेमाहून स्वर्गाहून सुंदर असे आजोळ असणं गरजेचं आहे कविता सुंदर आहे कधी ऐकली नसणार तुम्ही जर ऐकले असेल तर धन्यवाद आणि ऐकली नसेल तर तुम्ही पुन्हा ऐका आणि आजोळाचं आणि आजोळाच्या आजूबाजूची वाटेचं महत्त्व तुमच्यासमोर मी सादर केलेलं आहे कविता आवडल्या असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद वंदे मातरम